आणि या क्षणाला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे मुलुंड आणि ऐरोलीच्या टोलनाक्यावरती हलक्या वाहनांना टोलपासून मुक्ती मिळाली. मुंब्रा बायपासमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरता हा उपाय करण्यात आला आहे. MSRDC महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला. अमित जोशी माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. अमित, खरं तर उशिरानं सुचलेलं शहाणपण आहे का सरकारला, हे काय म्हणता येईल? नक्कीच, सर्व प्रसार माध्यमातून टीकेचे धनी का कोणी ना, महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाला जाग आली किंवा राज्य सरकारला जाग आली असंच म्हणावं लागेल. एक अभूतपूर्व कोंडी या मुंब्रा बायपासच्या कामामुळे आपल्याला ठाणे शहर आणि परिसरामध्ये अनुभवायला मिळत होती आणि त्याच्यावर हा तात्पुरता तोडगा काढण्यात आलेला आहे. उद्यापासून म्हणजे 21 ऑगस्ट पासून 23 सप्टेंबर पर्यंत जी हलकी वाहन आहेत त्यांना ही टोल माफी असणार आहे आणि तोपर्यंत आजच्या या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. चंद्रकांत पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तर या बैठकीत मुंब्रा बायपास कामाचा सुद्धा आढावा घेण्यात आला असून 10 सप्टेंबर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे उशिरा प्रमाणे ठाणे परिसरातील रहिवाशांना किंवा वाहनधारकांना दिलासा मिळालाय असंच यावरून म्हणावं लागेल. या निमित्ताने ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी फुटेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद अमित या माहिती करता आपल्या.